नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय आपण पाहता शेती गुरुजी यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ऊसातील आंतरपिकाविषयी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते मोठं क्षेत्र आहे परंतु ह्याच क्षेत्रात शेतामध्ये तेच ते पीक घेऊन ऊसातून सध्या आपल्याला फारसं जेवढं मिळायला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही आणि बरेचसे ऊस शेतकरी तेवढा ही काढत नाही पूर्वी ज्यावेळेस ऊस लागवड केली आपण त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं पूर्वी उत्पन्न मिळत होते परंतु आपल्या जमिनी ऊसचं पीक वारंवार घेऊन नापीक आणि सुपीकता कमी होत चाललेली आहे त्याच्यावर उपाययोजना म्हणून मित्रांनो आपण कुठेतरी आता ऊसामध्ये आंतरपिके घेणे गरजेचे आहे तर निश्चित मित्रांनो याबद्दल हा व्हिडिओ आहे तर जर का आपण आपल्या शेती ऊर्जी चॅनलवर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो जर का आपल्याला ऊस शेती परवडायची असेल आणि ऊसामधून चांगलं उत्पन्न घ्यायचे चा असेल तर आपल्याला ऊसाच्या पिकामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे तसेच आंतरपिके घेणे गरजेचे आहेत कोणकोणती आंतरपिकं घेऊ शकतो आणि कसा बदल करूया हे पाहूया पूर्वी आपण तीन फुटीच्या सरीवर ऊसाची लागवड करत होतो आणि उत्पन्न घेत होतो परंतु आता काळानुसार बदलत आपण बरेचसे शेतकऱ्यांनी साधारणतः आता सर्व लागवडी साधारण चार फुटाच्या सरीवर करू लागलेल्या आहेत म्हणजे दोन ऊसाच्या सरीमधील अंतर चार फूट साडेचार फूट ठेवत आहे याच्यापेक्षाही पुढे जाणे गरजेचे आहे कारण मित्रांनो आपल्याला ऊसातून जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण सहा फुटावर पर्यंत आपण हे रुंदी वाढवणे गरजेचे आहे सरीतील आणि जर का शक्य झाल्यास प्रत्यक्ष जोडवळ पद्धतीचा अवलंब केला तर निश्चित आपलं उत्पन्न वाढणार आहे मित्रांनो जर का आपण जोडवळ पद्धतीचा अवलंब केला किंवा एका ओळीत ला, लागवड करून त्या दोन्ही मधील अंतर जर का आपण सहा फुटापर्यंत ठेवलं तर निश्चित आपल्याला यामधून चांगलं उत्पन्न हे जोडवळीचं अंतर असो किंवा एका ओळीचं अंतर असो हे सहा फुटापर्यंत ठेवलं तर हे सहा फुटामधील जो काय मोकळा एरिया सापडणार आहे आपल्याला सहा फुटाचा त्यामध्ये आपण आंतरपिके घेऊ शकणार आहे आपल्याकडे दहा एकर क्षेत्र असेल तर या क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड तुम्ही विभागून करा काही क्षेत्राची लागवड हे आडसाली क ऊस लागवड करा काही क्षेत्राची लागवड पूर्व हंगामी करा आणि काहीची सुरू हंगामात करा मित्रांनो या पद्धतीने तुम्ही उसाची लागवड केली तर निश्चित आपल्याला यापासून उत्ता उसाचं तर उत्पन्न मिळणारच आहे परंतु या तीन हंगामामध्ये आपण वेगवेगळे आंतरपिकेही घेऊ शकणार आहे मित्रांनो जर का आपण आंतरपिके घेतली तर त्याचे आपल्याला अनेक फायदे होणार आहेत मित्रांनो आपल्याला ऊसाच्या शेतीवर फक्त अवलंबून राहून जमणार नाही कारण ऊसाच्या शेती ही साधारणतः सोळा ते सतरा महिने पीक आपल्या शेतामध्ये राहते आणि त्यामध्ये उत्पन्न आपल्याला एवढे फार काही मिळत नाही जर का मित्रांनो आपण तीनही अंगामध्ये ऊसाच्या लागवडी केल्या आणि त्यामधून आंतरपिके घेतली तर निश्चित आपल्या शेतामध्ये बारा महिने आपल्या आंतरपिके घेता येतील आणि त्यामधून आपल्याला उत्पन्नही मिळत राहील आंतरपिके घेतल्यामुळे आपल्या जे काय तणांचा प्रादुर्भाव असतो तो कमी होईल कारण आंतरपिके घेत असताना आपलं त्याच्याकडे कायम लक्ष राहील तणे जास्त येणार नाहीत आणि जो काही खर्च आपला होतो ऊसासाठी तो आंतरपिकाच्या उत्पन्नातून तो, उत्पन तो खर्च निघून जाईल आणि निश्चित आपल्याला यामधून फायदा होईल बरेचसे शेतकरी मी पाहतो आहे की आपण जर का शेतकरी असाल आणि जर का आपण बाजारातून जाऊन भाजीपाला खरेदी घेऊ करून घेऊन येत असाल तर निश्चित आप आपल्या शेतकऱ्यासाठी ही खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्वतः भाजीपाला आपल्या शेतामध्ये तयारी आपण पालेभाज्याची पिके आंतरपिके म्हणून बाराही महिने घेऊ शकता जर का तुम्ही तीन हंगामामध्ये उसाची लागवड केली असेल तर आपल्या स्वतःसाठी भाजीपाल्याची पिके घेऊ शकता आणि मार्केटमध्ये विकण्यासाठी सुद्धा आपण भाजीपाल्यांची पिके घेऊ शकता मित्रांनो उसाची लागवड सहा फुटावर केल्यानंतर जो काय मधला एरिया राहतो त्यामध्ये आपल्याला चांगलं आंतरपीक घेता येते आणि ऊसाची लागवड केल्यानंतर ऊसाची पूर्ण उगवण होण्यासाठी साधारणतः सहा ते आठ आठवड्याचा कालावधी जातो म्हणजेच काहीतरी एक दोन महिन्याचा कालावधी जातो आणि त्यावेळेस जर का आपण त्यामध्ये आंतरपीक घेतले तर साधारणतः तीन, तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आपलं कोणतंही आंतरपीक असेल तर ते निघून जातं आणि त्यामधून चांगलं उत्पन्न मिळू शकतं तसेच मित्रांनो भाजीपाल्यांची पिके आपण बारा महिने घेऊ शकतो मिरची असेल तुमचं टमॅटो असेल कोथंबीर असेल असे कोणतीही पिकं भाजीपाल्याची पूर्ण आपण बारा महिने घेऊ शकता आणि या आंतरपिकातून उत्पन्न घेऊ शकणार आहे कारण मित्रांनो जर का आपल्या शेजारी जवळपासच मार्केट असेल तर या अशी भाजीपाल्याची आंतरपिकं घेतल्यानंतर आपल्याला तेही चांगलं उत्पन्न देऊन जातात मित्रांनो सुरू उसामध्ये आपण भुईमूग कोबी फ्लावर मेथी कोथंबीर काकडी कलिंगड या प्रकारचीही पिकं घेऊ शकतो कारण या टायमिंगमध्ये चांगले या वस्तूंना मागणी असते त्यामुळे आपल्याला या आंतरमिकामधून चांगलं उत्पन्न मिळू शकते ज्यावेळेस आपण पूर्व हंगामी ऊस लागवड करतो त्यावेळेस रब्ब रब्बी पिकाची रब्बी पीक घेण्याचा कालावधी असतो त्यामध्ये जे जे पिकं आपण घेऊ शकतो ते आपण ती ऊसामधून घेऊ शकतो सर्वात महत्वाचं काय असेल तर ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करतो आणि त्यामध्ये जो घेणारे पीक आहे ते ऊसाची स्पर्धा करणारे पीक नसावं कारण ऊसाची स्पर्धा करणारे पीक असेल तर आपल्या प्रमुख पिकने ऊसाला काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी उसाशी स्पर्धा न करणारी अशीच पिकं आपण यातून आंतरपिके म्हणून घ्यायची आहेत पूर्व हंगामी ऊसामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये आपण यामधून सुद्धा चांगली उत्पन्न घेऊ शकता कारण मित्रांनो ऊस उगवण्यासाठी बरासा वेळ जातो आणि ज्या मोकळ्या टायमिंगमध्ये आपल्याला चांगलं पीक मिळून जात पूर्व हंगामामध्ये आपण बटाटा कोबी कांदा या प्रकारचे पिके घेऊ शकतो तसेच भाजीपाला वर्गीय भज पिकेही घेऊ शकतो तर मित्रांनो या प्रकारे आपण आंतरपिके घेऊ शकतो बारावी महिने आपण पिकं घेऊ शकणार आहे तर निश्चितच आंतरपिकांचा आपल्याला फायदा होऊ शकतो शेती पिकासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला शेणखत टाकावं लागतं परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे शेणखत अवेलेबल असेल असं आशे काही नसतं त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय शेतामध्ये आपल्याला ताग दहच्या लावावं लागेल आणि त्यापासून हिरवळीचे खत तयार करावं लागेल जर का आपण ताग आणि दहच्याची लागवड करायची असेल तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ऊस लागवड करू त्यावेळेसच ताग धायच्याची लागवड करायची आहे आणि ते साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसात फुलवऱ्यात येतं त्यावेळेसच आपली बांधणीचा वेळ बाळ बांधणीचा किंवा वेळ आलेला असतो त्यावेळेस आपण हा ताग धायच्या तोडून कट करून त्या सरीच्या ऊसाच्या बुडाशी टाकला आणि त्याची मोजवण बुजवटा करून घेतला तर निश्चित आपल्याला त्यापासून हिरवळीचे खत मिळते जेणेकरून आपल्या शेणखत कंपोस्ट खताची जी काही कमतरता असते ते हिरवळीचे खत भरून काढते त्याचाही आपला आपल्याला फायदा शेतीची सुपिकता वाढण्यासाठी होतो आडसाली उसामध्ये भुईमूग चवाळी सोयाबीन पिकेही घेऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ऊस शेती करत असताना महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला उत्पन्न ऊसाशिवाय अतिरिक्त मिळवणे गरजेचं आहे तर मित्रांनो जर ऊस शेती करत असताना अशा प्रकारचे आपण भाजीपालावर्गीय भुईमुग बटाटा सोयाबीन द्विदेल वर्गीय वनस्पती पिके म्हणजे द्विदेल वर्गीयमध्ये ड डाळींचे जे जे पिकं असतात तेही घेऊ शकता तुम्ही कारण मित्रांनो द्विदेल वर्गीय पिकांची लागवड करून जर का आपण त्यातून उत्पन्न घेतले तर त्याचा आपल्या पिकाच्या ऊसाच्या पिकाच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो जमिनीची सुपिकताही वाढते त्यासाठी दुयीदल वर्गीय पिके बी घेणे गरजेचे आहे भाजीपाला वर्गीय पिके बी आपण घेऊ शकतो तसेच अनेक इतरही पिकेही घेऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण का उसाबरोबर जर का आपण आंतरपिके म्हणून अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची पिके घेतली तर निश्चितच आपल्या उत्पन्नात वाढ होते आणि जी काही ज जमिनीची सुपिकता घटत चाललेली आहे तिची सुपिकताही वाढेल तर मित्रांनो निश्चितच या प्रकारे आपण वेगवेगळे वेग आपल्या शेतामध्ये प्रयोग करत चाला आणि आपल्याकडं जे जेवढे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचे तीन प्रकारे विभागणी करा आणि तीन हंगामात त्या ऊसाची ला त्यामध्ये ऊसाची लागवड करा आणि तीन हंगामामधील वेगवेगळी वेग, पिके आंतरपिके म्हणून घ्या निश्चित आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि निश्चित जे काय आपण वा पा सारखेच ऊसाचं पीक घेतो आहे त्याचा ऊसाच्या पिकाबरोबर आपल्याला त्या आंतरपिकांचा फायदा होईल आणि निश्चित आपली ऊस शेतीही यशस्वी होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर का आवडला असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद